नमस्कार मित्रांनो अतिशय मनापासून स्वागत आहे तुमचं वय मराठी या शेअर मार्केटच्या मराठी चॅनलमध्ये मा आज आपण बघणार आहोत निफ्टी आणि बँक निफ्टीचं टेक्निकल अनालिसिस मंगळवारसाठी तुम्हाला काय ऑप्शन आहे रेंज काय आहे सोबतच निफ्टी जी मागच्या वेळेस सांगितली तिने तसंच परफॉर्म केलेलं आहे मागचा जर व्हिडिओ बघितला असेल तर परंतु आता वा वॉट नेक्स्ट वॉट नेक्स्ट हे मान्य माझं कारण जे आहे तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावरच क्लिअर होईल सोबतच या मध्ये तुमच्यासाठी खास गिफ्ट आहे आणि ते गिफ्ट डिमॅट अकाउंटच नसून ते रिट्रेसमेंटच आहे तर ती रिट्रेसमेंट कुठली आहे आणि मार्केट कशा प्रकारे आपण रिट्रेस करू शकतो किंवा मार्केट जर ओलाटायला आहे तर कुठपर्यंत वरती जाऊ शकतं आणि कुठून खाली येऊ शकतं हे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे तीस मार्च ते दोन एप्रिल दोन हजार एकवीस पर्यंतच्या आपण बघणार आहोत निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल्स टार्गेट्स मित्रांनो तुमच्या जर लक्षात असेल नसेल तर एकोणतीस मार्च पासून पुढचा आठवडा सुरू होतोय म्हणजे सोमवारी एकोणतीस मार्च आहे आणि तीस मार्च रोजी मंगळवार आहे तर मग एकोणतीस मार्च दोन हजार एकवीस रोजी स्टॉक मार्केट जे आहे होळी व निमित्त बंद राहणार आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर इंस्टाग्राम वर सर्च करा स्टॉक मार्केट झिरो सेवन माझं पेज आहे जवळपास चाळीसच्या वरती तिथे महत्वाच्या अतिमहत्वाच्या पोस्ट आहे माझ्या पेजला फॉलो करा आणि पुढील माहितीसाठी चला निफ्टी आणि बँक निफ्टीच्या ॲनालिसिस साठी भेटूयात निफ्टी फिफ्टीच्या चार्ट मध्ये जर तुम्हाला मागच्या वेळेस लक्षात असेल किंवा तुम्ही मागचा व्हिडिओ माझा बघितला असेल ज्याचे नाव निफ्टी अजून किती पडणार मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो एकदा जरूर बघा याच्यासाठी की त्याच्यात जे अनालिसिस केलं होतं ते किती तंतोतंत खरं लागलंय हे क्रॉस चेक करण्यासाठी सोबतच मी त्यात एक टेक्निकल अनालिसिस केलं होतं ते टेक्निकल अनालिसिस कसं करता हे तुमच्यात तुमच्या लक्षात येण्यासाठी यासाठी काय करायचंय तुम्हाला युट्यूबवर जाऊन यू वे मराठी असं टाईप करायचं आहे आणि असं टाईप केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसू शकतं की जवळपास त्याला साडेतीन हजार व्ह्यू आहे आणि निफ्टी अजून किती पडणार याचा हा व्हिडिओ आहे यात जे जे टेक्निकल अनालिसिस केलेलं आहे ते अतिशय योग्यपणे त्याने वर्क केलेलं आहे सोबत तुम्ही या पेजवर आल्या सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका तर मागच्या वेळेस जे ॲनालिसिस मी केलं होतं त्यामध्ये मी सांगितलेलं होतं की ही जी लाईन आहे <coughs> ही लाईन ॲज अ सपोर्ट लाईन म्हणून ॲक्ट करेल मी तिला ग्रीन कलर देऊन घेतो हिरवा कलर आणि हा आपला सपोर्ट म्हणून ॲक्ट करेल जेव्हा सुद्धा किंवा जेव्हा या सपोर्टच्या खाली निफ्टी जाईल तेव्हा निफ्टी या रेजिस्टन्स या दुसऱ्या सपोर्ट पर्यंत येईल म्हणजे चौदा हजार दोनशे ऐंशीच्या रेजि सपोर्ट पर्यंत येईल ती येईल आणि तुम्ही बघू शकता मागच्या वेळेस म्हणजे गुरुवारच्या दिवशी एक्सपायरीच्या दिवशी चौदा हजार दोनशे बहात्तरचा सपोर्ट यांनी घेतलेला आहे म्हणजे आपल्यापेक्षा फक्त सात पॉइंट जास्त नाही त्यानंतर डोजी तयार झालेला आहे या ठिकाणी जी लाईन आहे त्याला म्हणतात डोजी मित्रांनो डोजी म्हणजे अशी कॅन्डल असते ज्याला बॉडी नसते ओके आता याच्यात कुठे दिसते का आणखी एक डोजी तर हो दिसतीये कुठली ही बघा ही डोजी कड़े लक्ष द्या कड़े याच्यासाठी लक्ष द्या कारण की डोजी ही कॅन्डल इन डिसिजन सांगते कधी जेव्हा तिची बॉडी मध्य मध्य भागात असेल तेव्हा ओके ही कॅन्डल काय सांगते इन डिसिजन आता दोन दिवस माग मागचे दोन दिवस बुधवार गुरुवार मार्केट पडलं ओके आणि त्याच्या अगोदर तीन दिवस चढलं सोमवार मंगळवार बुधवार लक्ष द्या ही कॅन्डल सोमवारची मंगळवारची बुधवारची ओके म्हणजे त्यावेळेस आपला पहिला सपोर्ट या ठिकाणी घेतला आहे कॅन्डलनी ज्या वेळेस मी सपोर्ट सांगितलेला चौदा हजार पाचशे सात हा सपोर्ट कॅन्डलनी घेतला त्या दिवशी मार्केट वरती चढलं त्यानंतर डोजी आला या ठिकाणी इनडिसिजन स्टील मार्केट वरती चढलं ओके आता याचा जो रेजिस्टन्स होता सोमवारच्या दिवशीचा रेजिस्टन्स तुम्ही हायर पॉईंट हा दिला होता रेजिस्टन्ससाठी हा पॉइंट दिला होता रेजिस्टन्स आहे म्हणून याला मी रेड कलरमध्ये टाकतोय पुन्हा आठशे पंचावन्नचा रेजिस्टन्स दिला होता तर मार्केट इथपर्यंत चढलं आणि पुन्हा खाली आलं आता दोन दिवस मार्केट पडल्यानंतर हा डोजी कसा फॉर्म झाला तर याच्या मागचं कारण आहे ते कारण असं आहे की ग्लोबल मार्केटमध्ये ग्लोबल मार्केटमध्ये आपल्याला थोडीशी चांगली उलाढाल बघायला मिळाली आता ग्लोबल मार्केटमध्ये चांगली उलढाल याचा अर्थ काय या ठिकाणी तुम्ही बघू शकता की नॅस्टॅग ये कॅक आहे डॅक्स आहे एक्स निफ्टी आहे निक्की आहे यांचे सगळ्यांचे जे पॉइंटर्स आहे यांच्या सगळ्यांचे जे इंडायसेस आहे हे सगळे पॉझिटिव्ह मध्ये चालू आहे ओके मग आपल्याकडे या पॉझिटिवनेसचा इंडियन इंडेक्सवर पण परिणाम होत असतो इंडियन इंडेक्स वर पण वरती जात असत दुसरी अशी एक गोष्ट की या दिवशी म्हणजे शुक्रवारी सायरस मिस्त्री आणि टाटा ची मालकी रतन टाटा यांच्यातला जो निकाल होता यांच्यातला जो खटला होता तो खटला मार्गी लागला आणि तो खटला मार्गी लागल्यामुळे रतन टाटाची जेवढे शेअर्स आहे किंवा टाटा कंपनीचे शेअर्स आहे मेटल सेक्टर मधले असू द्या ऍटो सी, सेक्टर मधल्या असू द्या दोन ह्या मेन कंपन्या आहेत ना मेटल आणि ॲटो हे सगळे ते शेअर वरती चढले ओके सोबत त्यांचा जोडीला होता एफ एम सी जी सेक्टर त्यामुळे या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितपणे मार्केट मार्केट वरती चढताना दिसलं परंतु वरती चढल्या त्याच्यात स्ट्रेंथ नव्हती स्ट्रेंथ नव्हती आणि पुन्हा ते डोजी बनून बंद झालं आता मागच्या वेळेस जे अनालिसिस केलं होतं ते पुन्हा एकदा थोडं सांगतो की हे बघा या ठिकाणी या ठिकाणी मार्केट असं वरती चढलं आणि मार्केटने पुन्हा डबल टॉप बनवला जेव्हा मी सांगितलं होतं की डबल टॉप जर बनवला तर समजून घ्यायचं याचं डायरेक्शन खालच्या साईडलाय डबल टॉप बनवला तर डायरेक्शन कुठल्या साइडला खालच्या साइडलाय हा एक टॉप आणि हा एक टॉप ठीक आहे हे दोन टॉप याने बनवलेले आहे आता आता बघूया की पुढच्या आठवड्यासाठी पुढच्या आठवड्यासाठी काय रेंज आहे याची तर त्याच्यासाठी मी हे डिलीट करतोय आधीचे आणि रेंज आपण चेक करूया काय रेंज येते ती त्याच्यासाठी मी जो फॉर्म्युला सांगितलेला किंवा एक टेक्निक सांगितली टेक्निक काय सांगितली की आपल्याला ड्रॉ करायची हॉरिझॉन्टल लाईन हॉरिझॉन्टल लाईन रेजिस्टन्सच्या ठिकाणी आता याचा सगळ्यात पहिला रेजिस्टन्स पुढील आठवड्यासाठी रेजिस्टन्स आहे चौदा हजार सातशे सतरा किती चौदा हजार सातशे सतरा हा रेजिस्टन्स आहे पुढील आठवड्यासाठी ओके आणि सपोर्ट आहे सपोर्ट आहे या ठिकाणी चौदा हजार तीनशे पंचवीस आता सपोर्टला मी ग्रीन कलर करून घेतोय चौदा हजार तीनशे पंचवीस चौदा हजार सातशे सतरा पुढील आठवड्यासाठी दोन एप्रिल पर्यंत तीस मार्च ते दोन एप्रिल पर्यंत तर या ठिकाणी रेजिस्टन्स लेवल आणि सपोर्ट लेवल मी प्लॉट केलेली आहे आता मागच्या वेळेस जो सपोर्ट सांगितला होता मी सपोर्ट कितीला सांगितला होता या ठिकाणी सपोर्ट या लाईनला पण सांगितला होता हा गॅप आहे ना या ठिकाणी बरोबर गॅप ऑफ थेअरीनुसार या ठिकाणी गॅप होता गॅप भरायला आपली मार्केट खाली येणार होतं आणि मार्केट खाली आलं त्याने गॅप भरला आपल्या सपोर्टला सपोर्ट घेतला आपण सांगितलेला पुन्हा वरती गेला आता शेवटचा जो दिवस होता शुक्रवारचा दिवस त्याने पण या ठिकाणी डोजी दाखवला ओके मार्केटमधल्या पॉझिटिव्ह न्यूजमुळं मग आता दोन पॉसिबिलिटी आहे दोन पॉसिबिलिटी काय जर मार्केट इथे असेल तर इथून वरती जाणार रेजिस्टन्स घेणार चौदा हजार सातशे सतराला आणि खाली येणार ओके किंवा मग रेजिस्टन्स न घेता डायरेक्टली मार्केट या ठिकाणावरनं खाली येणार ओके जर खाली मार्केट येत असेल म्हणजे डायरेक्ट खाली येत असेल वरती जात नसेल त्या कंडिशनला त्या कंडिशनला सपोर्ट लेवल ही त्याची चौदा हजार तीनशे अठ्ठावीसच्या आसपास असेल चौदा हजार तीनशे अठ्ठावीसला येऊन पुन्हा ते रिव्हर्स साईडला वरती जाऊ शकतं ओके पुन्हा ते रिव्हर्स साईडला वरती जाऊ शकतं हे आहे आपल्या पुढील आठवड्यातील रेंज ओके निफ्टी निफ्टी फिफ्टीची आता आपल्याला काढायची सोमवारसाठीची रेंज सोमवारी मार्केटमध्ये काय होऊ शकतं नेमकं ओके तर आताची ही जी टाईम फ्रेम आहे ही वन डे ची टाइम फ्रेम आहे आणि आपल्याला जर डेलीसाठी काढायचं सोमवारसाठी काढायचं तर मी सर्वप्रथम जातोय फिफ्टीन मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये आणि फिफ्टीन मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये हे सपोर्ट रेजिस्टन्स मी तसेच राहून देतोय ओके तर मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय चला पुन्हा एकदा व्यवस्थित चार्ट बघा व्यवस्थित चार्ट बघा आणि तुम्हाला काय दिसतंय आपण याचा उल्लेख कधी आधी केलेला आहे का चला आता मी पुन्हा वन डे वर जातो जर मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर मी मागच्या व्हिडिओत सांगितलं कर्सरकडे लक्ष द्या या ठिकाणी गॅप आहे म्हणजे काय गॅप अप ओपनिंग झालेली आहे जेव्हा गॅप अप ओपनिंग झालेली आहे तेव्हा मा मार्केट पुन्हा खाली येणार आणि तो गॅप भरून जाणार तसं त्यांनी केलं कुठे केलं या ठिकाणी त्यांनी गॅप अप भरला आता मी पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जातोय पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर मला काय दिसतंय की अरे अरे रे रे या ठिकाणी या ठिकाणी हा गॅप तयार झालेला आहे हा गॅप तयार झालेला आहे या ठिकाणी म्हणजे काय जे सोमवारचं मार्केट असेल सोमवारचं जे मार्केट असेल ते गॅप भरण्यासाठी इथपर्यंत खाली येऊ शकतं म्हणजे आपली जी खालची लेवल आहे चौदा हजार तीनशे पंचवीस ला टच करून वरती जाईल ही एक पॉसिबिलिटी ओके दुसरी पॉसिबिलिटी काय मार्केट जर खाली आलं तर ते सपोर्ट घेऊन चौदा हजार पाचशे चौदा हजार चारशे साठ ला चौदा हजार चारशे साठ ला सपोर्ट घेईन आणि त्याच्यानंतर वरती जाईल आणि सोमवारसाठी जो रेजिस्टन्स असणार आहे सोमवारसाठी रेजिस्टन्स असणार आहे पंधरा हजार पाचशे सॉरी चौदा हजार पाचशे सत्तरचा सोमवारच्या लेवल सांगतोय माफ करा मंगळवारच्या लेवल कारण की सोमवारी आपल्याला धुलिवंदन निमित्त सुट्टी आहे त्यामुळे या मंगळवारच्या लेवल मी तुम्हाला सांगतोय तर सोमवारी पंधरा हजार चौदा हजार पाचशे एकोणसाठ हा रेजिस्टन्स राहणार आहे आणि चौदा हजार पाचशे एकोणसाठ हा सपोर्ट राहणार रा आहे जर हा सपोर्ट तुटला तर सपोर्ट राहणार आहे चौदा हजार तीनशे पंचवीसचा या दोन प्रकारात मार्केट प्ले होऊ शकतं सोमवारसाठी आता हे तर मी तुम्हाला सांगितलं चार्टवर पण ऑप्शन चेन नुसार ज्या ठिकाणी सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट आहे ती रेंज कन्सिडर केली जाते ॲज अ कॉल आणि पुट म्हणून ओके सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही हा कॉलम कशाचा आहे कॉल्सचा आहे ओके या ठिकाणी काय दिलेलं आहे ओ आय म्हणजे काय ओपन इंटरेस्ट आपल्याला काय बघायचं आहे सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट कॉलमध्ये कुठे आहे तर सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट कॉलमध्ये चौदा हजार पाचशे या लेवलला आहे आणि आपण काय लेवल काढलेली ले आहे ले? चौदा हजार पाचशे साठ म्हणजे चौदा हजार पाचशे आता इथे तर पन्नास पन्नासच्या हिशोबाने असतं ना तर मग होऊ शकतं की हा चौदा हजार पाचशे साठ हा याचा हाय पॉइंट पाचशे सत्तर हा याचा हाय पॉईंट बनणार आहे ओके दुसरा जास्तीत जास्त रेजिस्टन्स कुठे आहे दुसरा जास्तीत जास्त रेजिस्टन्स आहे पंधरा चौदा हजार सहाशे म्हणजे जर मार्केटने याला ब्रेक केलं तर चौदा हजार सहाशे पर्यंतच मार्केट जाऊ शकतं त्याच्यावरती जाऊ शकणार नाही इझिली कॉल साईड आता आपण जाऊया पुट साईड कड पुट साईड ऍज अ सपोर्ट म्हणून कन्सिडर केल्या जाते आणि सपोर्टमध्ये सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट या ठिकाणी आहे ज्याचं नाव आहे चौदा हजार पाचशे ओके म्हणजे एक तर चौदा हजार पाचशे आणि त्याच्यानंतर चौदा हजार चारशे ओके तर चौदा हजार पाचशे ला सपोर्ट घेईल एक पहिली गोष्ट किंवा चौदा हजार चारशेला सपोर्ट घेईल असा या सपोर्टचा असा ऑप्शनचे नुसार निफ्टीचा अंदाज आहे तर ही रेंज कळालेली आहे असं मी गृहीत धरतो ओके तुम्हाला जर काही अडचण असेल या रेंजमध्ये तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी आणखी एक्सप्लेनेशन देऊ शकेल आता मी तुम्हाला सांगितलेलं काय की मी तुम्हाला एक गिफ्ट करणार आहे जे आहे रिट्रेसमेंटचे गिफ्ट ओके आता हे बघा ही चौदा हजार सातशे सतरा चौदा हजार तीनशे पंचवीस सोमवारचे लेवल या दोन लेवल आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स ओके या तुम्ही नोट डाऊन करून ठेवा मी तुम्हाला सांगितलेलं की रिट्रेसमेंटचं गिफ्ट रिट्रेसमेंटचं गिफ्ट याच्यासाठी की आता यामध्ये मी ह्या सर्व व्हॅल्यूज हे सर्व चार्ट डिलीट करतोय आणि तुम्हाला एक नवीन गोष्ट शिकवणार आहे जिचं नाव आहे फॅगोनाशी रिट्रेसमेंट आता ही फॅगोनाशी रिट्रेसमेंट काय करते तर ही आपल्याला इंडिकेट करते की मार्केट कुठून रिट्रेस होऊ शकतं कुठून वरती जाऊ शकतं किंवा कुठून खाली जाऊ शकतं ही काढण्याची पद्धत काय सगळ्यात पहिले आपल्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर जायचं जो असू द्या झिरोदा असू द्या अपस्टॉक असू द्या अँजल ब्रोकिंग असू द्या हे तिघांचे कुठले कुणाचे जरी अकाउंट ओपन करायचे असेल ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे या ठिकाणी बघा फिब रिट्रेसमेंटवर मी क्लिक केलंय सगळ्यात पहिले एक खालचा पॉईंट पकडा म्हणजे जो लोअर पॉईंट आहे तो पकडा त्यानंतर लाईन अपर पर्यंत मग हायएस्ट पर्यंत तो ओढात असं ओके त्यानंतर तुम्हाला एक या प्रकारे फॅगुनेशी रिट्रेसमेंट दिसत याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे फॅबुनशी रिट्रेसमेंटला जेव्हा या ठिकाणी तुम्हाला दिसतय या ठिकाणी या ठिकाणी झिरो पॉइंट सिक्स वन एट सिक्स वन एट झिरो पॉइंट सिक्स वन एट ला कधी पण कुठली पण रिट्रेसमेंट होत असते ठीक आहे झिरो पॉइंट सिक्स वन एट पुढे काय चौदा हजार तीनशे तर आता या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता आपला जो रिट्रेसमेंट झालेला आहे रिट्रेसमेंट बघू शकता हे बघा ही ती लेवल आहे या ठिकाणावरनं त्यांनी रिट्रेसमेंट दिलेली आहे चौदा हजार तीनशे चौदा हजार तीनशे या ठिकाणी सांगितलेलं होतं एक एकसष्ट पॉईंट आठ वरनं तो वरती रिट्रेस झालेला आहे याच्यावरनं ही काय या आहे ही जी मधली डॉटेड लाईन दिसते तुम्हाला ही आहे ट्रेंड लाईन ओके okay, आणि ही जे खाली आलेली आहे ते रिट्रेसमेंट दाखवत आहे कुठपर्यंत कुठा कसा रिट्रेस होऊ शकतो किंवा कुठून वरती जाऊ शकतो आता या ठिकाणी जो रेजिस्टन्स आहे चौदा हजार सातशे तेहतीस ला आपल्याला रेजिस्टन्स दाखवत आहे ओके okay, जर मार्केट वरती गेलं तर चौदा हजार सातशे तेहतीस पर्यंतच वरती जाऊ शकतं तर अशा प्रकारे तुम्ही ही रिट्रेसमेंट काढून ही फॅबुनाशी रिट्रेसमेंट काढून मार्केट किती वरती जाऊ शकतं किंवा किती खाली जाऊ शकतं हे तुम्ही काढू शकता या ठिकाणी बघू बघू शकता असं याच्या लेवलच्या बरोबर घेतो मी बरोबर म्हणजे तुम्हाला लक्ष देईन ओके आता या ठिकाणी बघा चौ पॉइंट सिक्स वन एट ला बरोबर मार्केट या गॅपवरनं रिट्रेस झालेलं आहे वरच्या साईडला गेलेलं आहे आता याच्या वरची लेवल आहे चौदा हजार सातशे बासष्ट जिथे की याला रेजिस्टन्स मिळू शकतो आणि सपोर्ट चौदा हजार तीनशे तीन ला मिळू शकतो तर अशा प्रकारे ही लेवल पुढच्या आठवड्यासाठी आहे निफ्टीची आता तुम्हाला जर वाटत असेल की याला मला डाऊन ट्रेंडला चेक करायचं की मार्केट कुठपर्यंत रिट्रेस होणार आहे तर काय करायचं पुन्हा फॅगोन रिट्रेसमेंट घ्यायची कुठे फॅब रिट्रेसमेंट फिब रिट्रेसमेंट हायर पॉईंट पकडायचा आणि त्यानंतर पकडायचा लोअर पॉइंट ओके आणि आपल्याला चेक कुठे करायचं सिक्स्टी वन पॉईंट सिक्स्टी झिरो पॉईंट सिक्स वन एट ओके सिक्स्टी वन पॉईंट एट असतं तर इथे पुन्हा चौदा हजार नऊशे सव्वीस ची लेवल जी काय आपल्याला पॉसिबल होतानी आणि दिसणार नाही मार्केट जर गेलं तर इथपर्यंत वरती जाऊ शकतं परंतु खाली जाण्याचे चान्सेस याचे चा जास्त आहे कारण की या ठिकाणी जी रेड कॅन्डल आलेली आहे सोबत रेड कॅन्डल आलेली आहे रेड वॉल्यूम कॅन्डलचा अर्थ असा असतो की मार्केट खाली पडण्याचे चान्सेस जास्त आहे मित्रांनो तुम्हाला जर डिमॅट अकाउंट काढायचं असेल सोबत डीमॅट अकाउंटमध्ये टाकलेल्या पैशावर सहा टक्के व्याज दर मिळवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अपस्टॉकची थ्री इन वन डीमॅट अकाउंटची लिंक दिलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे अपस्टॉकचं फ्री डीमॅट अकाउंट ट्रेडिंग अकाउंट आणि खूप साऱ्या ऑफर ज्या की खालीलप्रमाणे आहे पहिल्या तीस दिवसाकरता कुठलाही ब्रोकरेज नाही डिलेवरीसाठी लाईफ टाईम झिरो ब्रोकरेज ऑप्शन चेन अनालिसिस हा कोर्स माझ्याकडनं मोफत मिळणार आहे सोबत मोफत पाच ई बुक आणि ट्रेनिंग व्हिडिओ मिळणार आहे बरं अपस्टॉक्स अकाउंट नाही काढायचं तुम्हाला झिरोदाचं काढायचं अँजल ब्रोकिंगचं काढायचं तर त्याच्या पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्या ठिकाणावरनं तुम्ही डीमॅट अकाउंट काढू शकता ते काढल्यानंतर माझ्याकडून तुम्हाला ऑप्शन ऑप्शनचे अनालिसिस हा कोर्स व मोफत ईबुक आणि ट्रेनिंग व्हिडिओ तुमच्या ईमेलवर मिळतील आपल्यासमोर आता ओपन झालेला आहे बँक निफ्टीचा चार्ट बँक निफ्टीच्या चार्टमध्ये आपल्याला सरळ सरळ असं दिसतंय की निफ्टी खाली पडणारच आहे बँक निफ्टी खाली पडणारच आहे आणि मी याला पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये कन्वर्ट करतोय पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये याच्यासाठी कन्वर्ट करतोय की मला या ठिकाणी सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढायचा आहे या ठिकाणी मी एक लाईन ओढली ओके ही लाईन सब रेजिस्टन्स सारखं काम करणार आहे कारण की या ठिकाणी सोमवारचे लेवल सांगतोय ह्या मी ह्या मी सोमवारचे लेवल सांगतोय लक्षपूर्वक आहे का ही आज रेजिस्टन्स प्रमाणे काम करणार आहे तेतीस हजार पाचशे पंच्याहत्तर जर हा रेजिस्टन्स ब्रेक झाला तर दुसरा रेजिस्टन्स आपल्याला या ठिकाणी मिळतोय सोबतच या ठिकाणचा हा जो गॅप आहे गॅप भरण्यासाठी निफ्टी पुन्हा वरती येणार आहे चौतीस हजार एकशे सत्तेचाळीस या दोन लेवल आहे ही सोमवारची लेवल राहील ही पुढील पूर्ण आठवड्याची राहील आणखी एक महत्वाची गोष्ट की यातला सपोर्ट काढायचा आहे आता सपोर्ट आपण काढतोय या ठिकाणी बघा सोमवारसाठीच सांगतोय सोमवारसाठीचा सपोर्ट आहे तेहतीस हजार दोनशे सत्तावीस आणि पूर्ण आठवड्यासाठी जो सपोर्ट आहे हा सपोर्ट जवळपास आपल्याला या ठिकाणी मिळतोय बत्तीस हजार पाचशे एक्क्याऐंशी तर सोमवारसाठी आणि पूर्ण पुढील आठवड्यासाठी रेंज मी या ठिकाणी लिहून ठेवतोय सोमवारसाठी या दोन मधल्या रेंज आहे आतमधल्या रेंज सोमवारसाठी आहे व याच्या बाहेरील रेंज तीस मार्च ते दोन एप्रिल या कालावधीसाठी आहे आणि हा बँक निफ्टीचा चा चार्ट आहे ओके पंधरा मिनिटाचा चार्ट आहे आपण याला वन डे चा जरी चार्ट केला तरी त्या तुम्हाला लेवल्स अतिशय व्यवस्थितपणे समजतील अशी अशा प्रकारे या लेवल्स प्लॉट केलेल्या आहे जर आपल्याला व्हिडिओत काही अडचण असेल किंवा कुठला भाग समजला नसेल, नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद